श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स नारायणगाव देत आहेत कोणत्याही 35 HP खालील ट्रॅक्टर खरेदीवर इलेक्ट्रिक बाईक अगदी फ्री फ्री फ्री। तर मग आजच आपला ट्रॅक्टर बुक करा। आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे। काल शनिवारी माळीमाळ्यात म्हणजे शिंदेमाळ्यात एक बिबट्या मृत अवस्थेत आढळल्याच्या नंतर आज रविवार म्हणजे काल दिवस 24 तास उलटत नाही तर दुसरा बिबट्या मृत अवस्थेत आढळला। तोही कुठे तर शेजारी म्हणजे फार तर 200 मीटरचं अंतर असेल। एक तर इथं लगतच शिंदेमाळा आहे त्याच्या शेजारी गारमाळा आहे। शिंदेमाळ्यात एक बिबट्या मृत आढळला तो शनिवारी। आज रविवार आहे। आज रविवारच्या दिवशी इथं एक बिबट्या मृत अवस्थेत आढळलाय। दोन्ही बिबट्यांचं वय साधारणतः 4 वर्ष पूर्ण झालेलं आहे। नर जातीचे आहेत। आपण जिथं बिबट्या आढळला तो कसा आढळला कोणी पहिल्यांदा पाहिला हे समजून घेऊया शेतकऱ्याकडून। बाबा तुमच्या शेतात बिबट्या आढळला का? काय नाव तुमचं? बाजीराव बबन हांडे। बाजीराव बबन हांडे। बबन हांडे, किती गट नंबर ह्या? 30। 30 गट नंबर आहे। कुठं आढळला? आता दुपारी ना। हा, सुनबाई आली इथे घास कापायला। सुनबाई घास कापायला आलती? हा, मी पाहिला। मी शेजारची बाई होती तिने मी पाहिला। मग आम्हाला त्यांनी फोन करून बोलून घेतलं। म्हणजे फोन करून बोलून घेतलं म्हणे इथे वाघ मिळाला म्हणून इथं। बाबा कुठं होता बिबट्या? हे इथं खाली मोकळी जागा दिसते। घासात होता का? वन विभागाचे लोक घेऊन गेली आत्ताच। 2 दिवस बेल्ला परिसरातील माळीमाळा गारमाळा या ठिकाणी 2 बिबटे मरण पावलेत। 2 दिवस दोन्हींचंही मृत्यूचं कारण सारखंच आहे असं दिसतंय। बिबट्यांचे सर्व अवयव जागे होते। कालच्याही बिबट्याचे अवयव सर्व जागे होते। आजच्याही बिबट्याचे अवयव सगळे जागेवरच आहेत। कुठेही जखमांच्या खुणा नाहीत। नक्की बिबट्या मृत कशाने झाला? विषबाधेने झाला का अन्य काहीने झाला याचा शोध घेणं गरजेचं आहे। सुरेश भुजबळ, AB News Network, बेल्ले।